दोन महिन्यांनी इलेक्शन आणि आम्ही सांग्या वयले अशा कितल्योश्यो ग्राउंड रियलिटी या दोन वर्सां लोकां समोर हाडलेले आसा इलेक्शन जेन्ना लागी पावता लोक म्हणटा की आम्ही तरी कोणा फ्युअरिझम करता सारखे दाखयना पण आम्ही सदांच हे दाखलेले आसा की ज्या जाग्यार गरज आसा की लोकांक काम करपाची जो सुविधा मिळल ना आणि खरेंच ज्या आवट करपाक जाय पॉईंट आऊट पॉयंट आऊट केले आसा खुबशे जाण म्हणतात की आम्ही प्रसाद गावकरां टार्गेट करपा लागल्या जे आम्ही दोन हजार सतराच्या विधानसभेच्या इलेक्शनाक सांगेकरांनी प्रसाद गावकरां जैतिवंत केलो अपक्ष आमदार म्हणून कित्याक लोकांक दिसले की एक डेरींग असा नवो भुरगो काम करतले ह्या खातीर लोकांनी पार्टी सोडल्या आणि अपक्ष आमदाराक निवडून हाडलो पण आम्ही जसे जसे वर्सां गेली आमदाराकडून एकूच आयकपाक मेळे की सरकाराक आजून सुद्धा कामां जायना ह्या गोष्टीचे जे आम्ही नियाळ करतले जे एकोणचाळीस आमकां वायट दिसता सांगपाक की ज्या जाग्यांनी कामां जाल्लीं आसा ज्या जाग्यांनी सरकारक नासलेले सुद्धा जे आमदार असा तेणी कामां केल्लीं असा सांग्याचो आमदार तर गेले तीन वर्सां सरकाराचे सूख भोगलेले असा सरकार कामां जावप ना जावप हे प्रश्न आमदाराचा असा तो की आयलो मनोहर पर्रीकर दुवेत पडलो तेजे नंतर आपण सरकारातल्या भीतरच खंय त्याचा टाईम गेलो बनवलेचा आमदार चर्चील आलेमव सरकारांक तरी ना दिल्लो भायल्यान पण तुम्ही बनवले वसत जाल्यार तुमकां दिसतले हजार हजार कोटी प्रोजेक्ट चर्चील आलेमवां पास करून केल्ले असा आयज ते उजार लोक यूज करता पण आम्ही सांग्याच्या बाबतीत उलयत जाल्यार प्रसाद गावकर आसून सुद्धा ही रिजनां दिता पैसेच आमकां पयशेच टाइमच टायमूच मेळना जाल्यार आमकां दिसता एक्स्क्युज सांगप हे प्रसाद खंय तरी हॅबीट ज्ञाने असा आम्ही ज्या आमी आयिल्ले आसा व मुद्दो घेऊन आयिल्ले आसा की माझ्या फाटल्यान गेले आठ महिने ह्याच जाग्यार आमी कवरेज दिल्ली की हे गेस्ट हावज इनॉग्रेशन करताना मुन्सिपाल्टी आमदार आणि बाकीचे जे जा पॉलिटिकल सीन हांगा की प्रसाद एक स्टेटमेंट केल्लें की हे इनॉग्रेशनाक आपण बॉयकट करता प्रसाद गावकरान गोयकार पण त्या टायमार सोशल मिडियाचेर वावाई घेतना एक स्टेटमेंट ताणें केले की आपण इन्क्वायरी करतलो कोर्टाक को वतलो गेले आठ महिने आम्ही वाट पहिली की प्रसाद गांवकारान या बाबतीत कितें वाटचाल केली कित्याक इलेक्शनाचो टायम असा आणि ह्या मुद्दो अनेक फाटी घेऊन आलेले असा की आठ महिन्या पयलीं जे प्रसाद म्हणलेले की हे इनॉग्रेशन जे हेजे खातीर आपण कोर्टाक वचं इन्क्वायरी बसयतलो कंप्लेन लॉन्च करतलो की कन्सर्न डिपार्टमेंट हे मन्सिपल्टीचं हे प्रोजेक्ट आणि या आम्ही आज व मुद्दा घेऊन आयल्ले असा की गेले आठ महिन्यात काहीच ना ह्या जाग्यार तुम्ही पळत ही सगळी झाडं वाढलेली असा आणि टॅक्स पेयरचा पैसो वेस्ट गेल्लो आसा हातूक भानगडी कोण असा कोणाक पैसे मेळा कोणाक पर्सेंटेज मिळ्या ही वेगळी गोष्ट पूण पण आमदार ह्या या न्यान त्यांना पुढाकार जाय विचारपूस करपाक जाय ह्या कर जा या खंय तरी जे जा स्कॅम उजवाडाक हाडपाक उजवाडा जाल्यार हातूंत प्रसाद गांवकार फेल गेल्लो आसा म्य्सिपल्टीच्या हो प्रोजेक्ट आम्ही आज कॅमेऱ्याचे घेतलेला असा कि टेक्स पेअरचा तुमचं आणि आमचं पैसो खरी वेस्ट असा उजाळ करपा खात्री जे हा सुविधा जाय एक नारो दिल्लो की सांग्यार कोण वेगळे भायले गावांच्या येतात सांग्याकार इवन समज नेत्रावळीच्या कोण सांग्यावर उरला जे राव गेस्ट हाऊस असं पण आज हा पहिले जेव्हा दशा जी असा हीच गोष्ट घेऊन आम्ही मुखार वतना आज म्हणतात की येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनाक जे मतदान करतले आम्ही प्रसाद गावकर अपोज तरी करना कित्याक आम्ही म्हणटा की प्रसाद गावकार बरो मनीस प्रसाद गावकर बरेपण हे कामा भितर कितल्या प्रसाद गावकरचे बरेपण चलता हे कापस्ता कापस्तादिची गोष्ट असा आम्ही जे म्हणला की काम करपाक डेरींग जाय परिकर बरो ना सरकार कोविडा लागून खैतरी काम थांबलेलं आसा जाल्यार आम्ही वेगवेगळ्या पळयलां पहिला जाल्यार कामां जाल्लीं आसा ह्या बाबतीत प्रसाद गावकर सगळ्याच मुद्द्याचे फेल गेल्लो आसा सांग्या वेलो प्रोजेक्ट एंडींग पडला झाडां कियाक वाढला साफसफाई कित्याक जाल्ली ना ब्लेम म्युन्सिपल्टी करप काय प्रसाद गावकर सां्याच्या आमदाराक करप दोन गोष्टी आसा फाटल्या दिांनी आम्ही पळयलां की प्रसाद गावकर खूप जाग्यांनी उलयता वाववाई घेता पण जे फॉलोअप करपाक जाय तरी आमकां प्रसाद गांवकारान केले दिसना जसे हे प्रोजेक्ट पडला आम्ही बद्दल उलयतले आठ महिने पयलीं प्रसाद गांवकारान सांगले की इन्क्वायरी करतलो आपूण आपण वतलो आनी आणि खैतरी दबाव हाडतो की हें जाल्लें ते रॉंग असा पण आठ नंतर आम्ही ह्याच आम्ही सांगता की व्हो प्रोजेक्ट टेक्स पेअरांचा पैसो वेस्ट आसा सांग्या वे अशे कितलेशे मुद्दे असा ज्या ज्या जाग्यांनी तुम्ही वसत जाल्यार पैसे घातलेले आसा पहिली फेजीचे पैसे कॉन्ट्रेक्टरक मेळले असा सांट काठी भीत या कॉन्ट्रेक्टरांनी तरी हांकां कमिशन बीन दिले असतले ह्याच खातीर खंय सांग्या वयले प्रोजेक्ट हाडून तरी बंद उडोवपाचो होच प्रकार काय कितें किती आम्ही कॅमेऱ्याचे घेतलेले असा ही वचपाची वाट आमकां दिसतले की खंयच्या रानाक आमी आसा पण हेच ते गेस्ट हाऊस जे पैसे टॅक्स पेयरांचे घातलेले असा पैसे आमचे प्रोजेक्ट इनकम्प्लीट आम्ही म्हणप शकना की इनॉग्रेशन झाले जी मी आमी बिल्डिंग घेतल्या हे सांग्या वेले गेस्ट हाऊज इनॉग्रेशनाक फाटल्या दिसांनी जेन्ना कवरेज दिली हे इनॉग्रेशन सात आठ महिने पयलीं पण जेन्ना आम्ही इनॉग्रेशनाक जेन्ना आले हांगा थोडे नाटकी ड्रामाय झाले जी परिस्थिती आम्ही जाणून घेतल्या आणि पहिला की देक सांग्या वेळे प्रोजेक्ट अशेंच हाडप इनॉग्रेशन करप आनी अर्धकुटे सोडप जे कोण जे ज्या कॉन्ट्रेक्टरकडल्या परसेंटेज खातीर ही कित्याक आयज सांग्या वेले प्रत्येक पंचायत क्षेत्रांनी ने तुम्ही वचत जर असे प्रोजेक्ट कोटी कोटीचे तरी बंद पडलेले आसा इनॉग्रेशन जायना आणि हेच म्हणत की आम्ही सगलो तो जो प्रकार असा कमिशनचं आम्ही आता सांग्या गेस्ट हाऊस ज्या बिल्डिंग उभी असा पण आयज हंगा जी परिस्थिती हंग जी आसा बिकट असा साफसफाई कोण ना ज्या निमतान इनॉग्रेशन केले ते आय बंद पडलेले आसा आणि आम्ही हो ग्राउंड रियलिटी सांग्या वेल्या या गेस्ट हाऊसची घेऊन आसा सांग्याचो आमदार प्रसाद गांवकारान अजून सुद्धा हेची चौकशीच केली ना कित्याक लागून हे अशी पडल्या प्रश्न आम्ही आज आमदार प्रसाद गांवकाराक विचारपाक सोदता